केजरीवाल के संबंध में किए वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस प्रवक्ता अतुल लुंडे ने कहा कि सबूत ना होते हुए किसी को जेल में नहीं रखी जा सकता। सेक्शन 45 में स्टेटमेंट रिकॉर्ड कर यह केस खत्म हो सकता था, इसलिए ईडी ने कदम पीछे लिए है। साथ ही भाजपा अब सेना और राष्ट्रवादी जैसे आप को भी खत्म करना चाहती है, ऐसा आरोप उन्होंने इस वक्त लगाया। केजरीवालाच्या संदर्भामध्ये राहुल गांधी किंवा काँग्रेसवर विरोध करण्याच्या पहिले नारायण राणेंनी हे समजून घ्यावं की त्यांची गिरेदोबी टांग उपर काय म्हटलं कोर्टानी, तुमच्याकडे कुठलाही पुरावा नसताना तुम्ही इतके दिवस कोणाला जेलमध्ये कसं ठेवू शकता, ही केस पुढे चालवता येणार नाही आणि सेक्शन 45 मग आम्हाला स्टेटमेंट रेकॉर्ड करावं लागेल, तिथेच ही केस संपली असती, म्हणून घाबरून ईडीने आज एक पाऊल मागे घेतलेलं आहे। तुम्ही आम्ही पण आरोप जे केलेले होते त्या आरोपाची चौकशी नाही करताय, तुम्ही त्याचा फायदा घेऊन कसं आम आदमी पार्टी संपवता येईल, जशी एनसीपी संपवली, शिवसेना संपवण्याचा प्रयत्न झाला, तसंच त्यांचे नेते आपल्या पार्टीमध्ये कसे ओढून आणता येईल आणि पूर्ण संपूर्ण विरोधी पक्ष कसा संपवता येईल हा प्रयत्न आहे आणि म्हणून आम्ही एकत्र कशासाठी आलो, या देशाचं संविधान आणि या देशाची लोकशाही वाचवण्याकरता।